दो, उतानी को फेंक दो, एक दो एक दो, उतानी को फेंक दो, एक दो एक दो, उतानी को फेंक दो, एक दो एक दो, उतानी को फेंक दो। आमच्यामध्ये आज उपस्थित आमच्या गावचे करतालीमचे एमएलए, तुम्ही सगळे गोयच्यान येले, आमचे एनजीओ सगळे गोयचे बरे मागपी भावा आणि भयणांनो, तसेच आमचे साकोळकरांनो, आम्ही केन्ना चितू ना आमचो पीटर बाब, आमचो भाव पंच मेंबर हांव तुळशीदास, आमचो भाव पंच मेंबर मौरिलो कारवालो, बाय निधी नायक, मागीर आमचे पावलीना आजादे होतो, खंय आसा पावलीना, मातशे आपा लिपा खेळटा, तेणे सरळ मुखार येवपा जाय। आता पयले आमी 5 जण आशिले, आता सगळो गांव आणि सगळे गोय आमच्या बरोबर येयले आसा, आता भिवपाची गरज ना। हो साकवाचो गांव शांत गांव, पूण ह्या गावात रस्त्यावर जर कोणी हाडले जाल्यार साकवाच्या पंचायतीन हाडले, आणि हो पिल्ले या पिल्लेन हाडले, सगळेच पिल्ले सगळेच घाटी, हे गावचे दुस्मान असणार, लक्षात धरा। आमच्या बरोबर आमचे गोंया भायले असा, ते आमच्या बरोबर असा आज, पण थोडे हे सेंट्रल माइंडेड असता, पैशाचे माइंडेड असता। सगळे आमच्या गोंयात जर तू पळयत, साकवाळे सगळ्यांनी चढ मायग्रंट्स असा, पण तिथून आमचे गाव भाव असा, ज्यांका या मातयेचा मोग असा, कसले मनीस आज आमच्या मोदी हांगा उभे असा। साकवाळे जुवारनगर जर पळयत जाल्यार चडशे थंय मायग्रंट्स असा, ते आपल्या पोटाक लागून येयले, ते गोंयचे दुस्मान न्हू, पण काय हे पिल्ले सारखे जर म्हणत जाल्यार ते गोंयचे आमचे गांवचे दुस्मान असात। हांगा गावान कांय वर्सां फाटी तुमकां याद आसतली, गोपाळ पिल्ले म्हणून रावतालो, गोपाळ पिल्ले तो ह्या गांवचो दोस्त आशिल्लो, आमचो सगळ्यांचो बरे मागपी आशिल्लो, ह्या गोंयचे बरे मागपी आशिल्लो, पूण हो जो पिल्ले आसा तो गोंयचे बरे मागपी न्हू, ह्या साकवाळचे बरे मागपी न्हू, तो एक दिसान लायसन दिता ह्या भुतारीक, एकूच दिसान, ओपोजिशन आसल्यार सुद्दां तो एक दिसान दिता, आनी तो सांगता तुमी कोर्टान चलात, आमी कोर्टानूय गेले, पूण आयज हांव एक साकवाळकारा कडेन मागतां, जशे आमचे गोंयचे सगळे हांगा एकठांय जाल्यात, गांव गोंयचे तशे साकवाळकार आमकां एकठांय जावपाची गरज आसा। ह्या वाड्यावयले जर पळयत तर आमी जेन्ना जुनान स्टार्ट केले आंदोलन, आयज 6 महिने जाले, जाल्यार फकत 2 ते 3 घरां आशिल्ली, आयज म्हाका उमेद दिसता, आता फक्त 2-3 घरां सोडली जाल्यार 97% आमचे बरोबर आसा। हांव तांकां परत एकदां शाबासकी दितां। हांव इल्लेशें भाशण करतलो, कित्याक तुमकां फॅक्ट सांगतलो, भाशण म्हणल्यार जालां कितें, हो पळय पिल्ले, पयलीं गोपाळ पिल्ले आशिल्लो, पिल्ला काढूंक ना, पूण ह्या पिल्लेन पंचायतीन जो पळय पिल्ले आसा तेणें पिल्ले काडली, आनी ती पिलां हे आमच्या गांवांत आसात, तिचें नांव आसा डॅरेक पिल्ले हो पंच, तेजें नांव आसा गार्बेज नारायण पिल्ले, तेजे नारायण तेजे दुसऱ्याचे नाव आसा अच्युत पिल्ले, तेजे आता न्यूज एक जॉईन झाला तेंका रॉकी पिल्ले, हांकां सगळ्यांक पिल्ले केल्यात, कित्याक हांकां गोंयचो आणि गांवचो मोग ना, हे पिल्ले करून तेंका लुंगी न्हेसपाक शिकयल्या ह्या पिल्लेन, पूण तेंका हांव सांगूक सोदतां आयज गांव एकठांय जाला। ह्या पिल्लेक जे पयशे दितले तेणें कितें सांगला, तुमी तर भितर घुसात आनी ह्या लोकांक सगळ्यांक लुंगी घालात, नाजाल्यार आमचे पयशे घेतलेले ते परत दियात, म्हणून ते आतां आमकां लुंगी न्हेसोवपाक येतले, ते सांगतले आरे तो तुळशीदासान 2 लाख घेतले, तुळशीदासान 4 लाख घेतले, हे सांगतले तुमकां, आनी सांगले आसतले, पूण तुमी तांकां लुंगी घालून तुमकां घेवं नाकात, आमी 4 लाखांचो आमकां वालोर ना, आनी 4 कोटीचोय आमकां वालोर ना, आमकां वालोर ह्या गांवचो आसा, आमच्या फुडल्या जनरेशनाचो आसा, आमी जर हे आंदोलन करतात जाल्यार आमच्या फुडल्या जनरेशना खातीर करतात, हो दोंगर उरचो म्हणून करतात। आनी हांव परत एकदां थोडेशे सांगता आमच्या पंचायती बद्दल, पंचायत हो पिल्ले पळय आसा तो आतां देवला, ताका कोण तरी एक वयर बसला आमचो मोवीन पिल्ले
या मोहीम पिल्ले या पिल्ले सगळा मोविन पिल्ले या पंचायतीच्या पिल्लेक सांगला तू देव नाल्या लोक सगळे तुझे चढाई करून येतले तुका अटॅक करतले. आता एकूच त्यांचं मुद्दा किती असा हे डेरिक पिल्लेक त्या डेप्युटी सरपंच पदाचेर बस म्हणला आणि डेरिक पिल्लेचेर गोयकार आणि गोयकार तुम्ही झगडा हा पिल्ले सायडी राहून तुमची माझी पळता हे इथलेच सांगला ही माझी आम्ही पळोवपाक दिवचे न्हू यांना कन्वर्ट करूया या पिल्ले पण लुंगी घातल्या त्यांना तर पॅन्ट घालूया आणि त्यांना सांगूया गोयकारा बरोबर रावात आणि या आंदोलक आमका सहभागी जायात आणि आमका सपोर्ट करात. हा दोन उतरा मला उलोपाक दिली तुम्ही बाकीच्या उलोपाचे असत म्हणून हा तुम्ही परत एकदा तुमका देव बरं करू म्हणता सगळे येले गोयच्यान सगळे गाना कोपऱ्यातल्यान येले आम्ही इलीशी हे चिंटी जी पण लढाई चालू केली आज व्हडलं रूख जाऊन असोच व रूख आमच्या बरोबर आसचो आणि हे गोयात सगळ्यात शिकवचे खंयच व भूतानी आणि व लोदा आणि फोदा वयचे न्हू हे शर्मा बर्मा खंयच वयचे न्हू आमचे गोयकारपण आमकां टिकोवन दवरपाक जाय सगळ्यांक परत एकदा देव बरें करू धन्यवाद जय गोवा. ज्या मोगाळ भाव भयणादो हांगा जमलेल्यांक तुमकां सगळ्यांक देव बरें करू म्हणटा. आमच्या ल्हानशा उल्यान तुम्ही आख्खे गोंयचो चाळीसूय मतदारसंघांतल्यान येयलात आणि तुमकां एकूच सांगता हे गोंय आमकां सांबाळपा जाय हे गोंय आमकां सांबाळपा जाय कित्याक जशें तुळशीदासान सांगला हो पिल्ले हो सगळ्यांक आमकां दादागिरी करता आमकां पंचांक मारता धमकी दिता पयली धमकी तेणे म्हाका दिली आणि ही धमकी तो राग आयज बसून हांव तेजो काडटा कित्याक हिंगा एक गार्बेज लॉबी चलता आणि एक बिल्डर लॉबी चलता आणि ज्या दिसान हांव नवो पंच निवडून आयलो रमाकांत बोरकर जो 30 वर्सां पंच सरपंच आसलो ताका उडयलो सगळो लोक हुशार झालो की आम्ही करप्शन इलिगॅलिटी ही गावात बंद झाली म्हण म्हाका जिकोवन दिलो तेणी म्हाका दिसले करप्शन इलिगॅलिटी सगळी खबर जातली पण भितर वचून पयले जाल्यार त्याच्यावर व्हडलो राजा असा करप्शनाचा नंबर वन राजा इलिगलाचो नंबर वन राजा आणि कोण तो गिरीश पिल्ले. आज तो पिल्ले आमकां दादागिरी देऊन आमचा आवाज बंद करू सोदता पण त्याका सांगता पहिला अटॅक त्याने म्हाका सांगलो तू गार्बेजीचेर उलयलो जाल्यार तुझ्या वाड्यातलो आपण गार्बेज काढचो ना जी बिलां इलिगल घालता पळय हांवें हाडला दाखोवपाक ते बिलांचेर तू ओपोज करचो ना तू या गांवच्या पासत उलोवचो ना तू आमच्या बरोबर रावतलो ताका हांवें सांगले पहिल्याच दिसा दुसऱ्या दिसा ताणें म्हाका धाडले मनीस आपल्या पॅनलाक यो म्हण हांवें सांगले आमी आमकां गोंयकारान निवडून दिलाय हे गोंयच्या लोकांक बरोबर आमकां रावपाक जाय हांव तुज्या बरोबर येवपाक शकना आनी खऱ्यानूच हांव तुमकां वालोर दिता हे जे डिसिजन घेयले ते तुमकां लागून आयज ती सायड आख्खी खराब इलिगल जाला आणि ही गार्बेज लॉबी जे इनवॉल्व आसा तेच सेम मनीस बिल्डर लॉबीक आसा भुटानीक आसा सोडून एकलो एकलो पंच बाकी सगळे रुलींग पंच हे पळय नांव आसा तेंची काडपाक जाय जाल्यार काडटा हे भुटानीक आणि हे गार्बेज लॉबीक इतले करप्शन इतले इलिगॅलिटी जाता कोट्यांनी 15 लाखांची बिलां एव्हरी मंथ येतात म्हाकडे सगळे रिकॉर्ड आसा मिनट्स आसा प्रोसिडिंग्स आसा फॉर्म 10 आसा एन्युअल फॉर्म 10 आसा आणि लेटेस्ट गव्हर्नमेंटाचो तांचोच ऑडिट रिपोर्ट आसा आयज हे पंचायत लोकां लागून चलयनात इन्कम सायन मारपाक ते टायमार आसनात जाल्यार हो प्रोजेक्ट हाडला तांची नांव वाचता तशेंच हे गार्बेज लॉबीक सपोर्ट करता तांची नांव वाचता. पयले रोहिणी देवेन तोरसकर सरपंच म्हणटा पण रबर स्टॅम्प वुमन रिझर्वेशनाक चान्स दिला गव्हर्नमेंटान हो टर्म पंचायतीचो 5 वर्सां बायलांचो पण गिरीश पिल्ले साडी घालता थंय ती आमकां दिसती पडना कांकणां घालता ती आमकां दिसती पडना आणि सगळे शॉर्ट्स कॉल करता कित्याक कित्याक ताका बिल्डर लॉबी हाडपाक जाय कित्याक ताका ही गार्बेज लॉबी चलोवपाक जाय आणि गार्बेज लॉबीचे करप्शन जाता ते सोसपाचे न्हू ते गांवांत सगळी सूज येता. रोहिणी तरोसकर झाली रबर स्टॅम्प ती सरपंच म्हणटा पूण ती सरपंच न्हू गिरीश गोपाल कृष्णा पिल्ले डेप्युटी सरपंच म्हणल्यार महासरपंच. तिसरो संतोष जनार्दन देसाय
हो सगळ्यांक चड बिल्डर लॉबीक सपोर्ट करता. तेणे एजंट पुसला आणि एजंट हाय तुमका जायत पाट सांगला सरपंचाचो गो. पण आज आणि एक न्यूज असा, ज्या दिसा ग्रामसभा गावलो गिरीश पिल्ले त्या दिसा सांग तो एब्सकॉर्डिंग असा आणि तो रिझाईन झाला आणि रिझाईन बेशलो जाऊना. तो लोकांचा प्रोटेस्ट येऊपा असा म्हणजे कवले आणि आज तो एब्सकॉर्डिंग असा पण येईना पंचायतीन. त्याने व्हडलो एजंट काढला आपल्या पाठी सरपंच गो येतात. पंचायत राज एकट्या प्रमाणे सरपंच गोवा अलाउड ना. चौथो डेरिक पीटर जुजे मारिया वालीस हेणे प्रोजेक्ट काढला, ह्याच वाड्यार हो प्रोजेक्ट येला. मागीर वालेंतो मिंगेल विक्टर रॉड्रिगीस हो बी सपोर्ट करता गार्बेज लॉबीक, तसे बिल्डर लॉबीक भुटानीक. हेणी पास केला हे रेझोल्युशन. जसिया पी एम कादर मेंबर आणि अनुषा गोविंद लमाणी. आज आणि एक खुशालकायेची खबर दिता तुमका हांव. आता हो गिरीश पिल्ले जाऊन त्याने एक मिटींग काढला. आता आमकां प्रश्न पडला हे मिटींगेक चेअर कोण करतलो काय म्हण. कित्याक तो सरपंच बसू दिना, दादागिरीन ही मिटींग चलयता. हेजेर आसा वेनिसडे 25 आणि ही मिटींग कित्याक आपयला, जाय ती बिलां घातला 50 लाखांची. कोणाची बिलां? गार्बेज लॉबी. चड बिलां डिटेल मागीर तुमकां दिता प्रेसाक. पूण ही आता ग्राम ही आता मेंबराची जी बॉडी मिटींग हा घेतलो कोण? सरपंच भिता, पंचाकूय ऑपोजिशनाकूय भिता, लोकांकूय भिता. सो हांव तुमकां सगळ्यांक आव्हान करता 25 तारखेक जे भुटानीक सायन मारलेले, जे गार्बेज लॉबी चलयताय, आमचे पंच मेंबर तुळशीदासाचेर अटॅक केल्ले, ते सगळे तुमकां दिसती पडटले. आनी तुमी पळयाय हे 2 वर्सां कशी लुटला ती हेणी. सो इलेक्शन आसतले, हांव पिल्लेक सांगूंक सोदता, तूं आतां डॅरिक वालिसा मुखार काडनाका जाल्यार, आणि हे बाकीचे 11 पंच आहाय तेंकाय सांगता, 10 पंच आहाय ते म्हाका सोड. इलेक्शन आसतले डॅरिक वालिसाचे मावरेलो बसतलो. हे 11 पंच जे आसाय तेंका हांव सांगता, तुमकां गोंयचो मोग आसा भुटानी नाका, आणि ही गार्बेज लॉबी बंद करूं जाय जाल्यार इलेक्शन डॅरिक वालीस वर्सीस मावरेलो कारवालो करात. आणि डेप्युटी सरपंच तुमकां तर भुटानी जाय जाल्यार डॅरिका हाडाय.